हिरव्या स्वप्नांचा झाला चिखल. अश्रूचा महापूर, शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? पावसाने झोडपले राजाने छळले तर दाट कोणाकडे मागायची? अशी वास्तविक परिस्थिती यावर्षी शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे. अरे देवा, शेती करणे म्हणजे लाखाचे 12,000 अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढवल्याने शासन प्रशासन शेतकऱ्यांना मदत कधी करणार? या बाबडी अशा शेतकरी जीवन जगत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जरी तातडीने पंचनामा करण्याचे निर्देश दिले तरी शेतकऱ्यांच्या पदरात मदत कधी पडणार असा प्रश्न उपस्थित होतोय. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील घाटभोरीसह जिल्ह्यात पावसाने झुडपून काढल्याने शेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे खरीपाचा हंगामाच्या हिरव्या स्वप्नांचा चिखल झाला आहे. त्यामुळे हिरव्या स्वप्नांवरचे कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न काही शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. पावसाने थैमान घालून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूचा महापूर आणला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिरव्या स्वप्नांचा चिखल गेला आहे. पेरणीच्या हंगामात जवळ पैसे नसतानाही कर्ज काढून बी बियाणे व खते खरेदी करून पेरणी करतो, तणनाशक व कीटकनाशकांची फवारणी करतो, पण नैसर्गिक संकटामुळे म्हणा किंवा उत्पादित पिकाला योग्य दर न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या कर्जाचा बोजा कमी न होता वाढतच आहे. त्यामुळे कृषी प्रधान देशातील शेतकरी खचला आहे. सध्या खरीपाचा हंगाम हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे या कर्जबाजारी शेतकऱ्यांना सरसगट शासन मदतीचा हात कधी देणार या विवंचनेत शेतकरी दिसत आहे. मी आकाश विजय नवले, मुक्काम पोस्ट घाटभोरी, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा येथील एक शेतकरी असून गेल्या 2-4 दिवसात पावसाने निसर्गाच्या अतिदृष्टीमुळे शेतात अत्यंत खूप पाऊस साचलेला आहे आणि आत्ता सोयाबीनचं नेमकंच पीक हे सोवणीसाठी आलेलं आहे. तरी हे पीक या पावसामुळे याचे खूप नुकसान झालेले आहे. बरंच आपण पाहता बरंच पाणी शेतामध्ये साचलेलं आहे. शेतकऱ्यांना आता सोयाबीन सोंगणीचे दिवस आलेले आहेत. हे सोयाबीन कसं सोंगावं याचं खूप मोठं संकट पडलेलं आहे. आमच्या गावात बरेच शेतकरी असे ज्यांचं अक्षरशः 100% नुकसान झालेलं आहे. या शेतकऱ्यांनी शासनाने तातडीने याचा सर्वे करावा व शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मी सरकारला विनंती करतो. प्रल्हादापासून अशा पद्धतीवर राहणार घाटभोरी तालुका मेहकर इथे रहिवासी असो. आमच्या घाटभोरी परिसरात 3-4 दिवसापासून अतिमुसळधार पाऊस झालेला आहे. या पावसामुळे शेतीचं फार नुकसान झालेलं आहे. आम्ही सर्व शेतकरी जे कर्जबाजारी असल्यामुळे ते कर्ज कसं फेडायचं हा मोठा प्रश्न सगळ्या शेतकऱ्यांचा. दिलीप निवृत्ती नवले, राहणार घाटभोरी तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथील शेतकरी असून गेल्या 3-4 दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतामध्ये गुडघाभर पाणी साचलेलं आहे. त्याच्यामुळं सोयाबीनचं पिकाचं संपूर्ण नुकसान जवळपास झालेलं आहे. चिखल झालेला आहे सोयाबीनचा आणि सोयाबीन सोंगणी कशी करायची ह्या शेतकऱ्यापुढं मोठा प्रश्न आहे. गेल्या 2-3 वर्षापासून सतत अवकाळी पाऊस, दुष्काळी, ज्यामुळं आधीच बळीराजा अडचणीत असताना या 3-4 वर्षापासून आणि यावर्षी ती परिस्थिती उद्भवली तरी सरकार मायबापनं या गोष्टीची हे करून ताबडतोब शेतीचे पंचनामे करण्याची घाटभोरी गावाच्या वतीनं मी विनंती करतो.